नमस्कार, मी रायचंद शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. मागील काही दिवसापासून चाळकवाडी टोल प्रश्न चांगलाच गाजतोय. खेड सिन्नर महामार्गावरील रस्त्याची जुन्नर तालुक्यातील कामं अपूर्ण असताना टोल घेतला जात आहे. तेव्हा येत्या 15 जुलैला राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यावर मागील 8 दिवसात आपण आपला आवाजच्या माध्यमातून नेमका हा टोलचा झोल काय आहे यावर मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी घेतलेल्या स्थानिक नेत्यांच्या सविस्तर मुलाखती पाहिल्यात. यामध्ये आपण युवा नेते अतुल बेनके, आशाताई बुचके, आमदार शरददादा सोनवणे यांच्या भूमिका सविस्तर पाहिल्या. याच अनुषंगाने मंगळवारी सकाळी नारायणगाव येथील कुकडी प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, महसूल विभाग, भूसंपादन अधिकारी आणि स्थानिक प्रकल्पवादी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भूसंपादन समन्वय अधिकारी चंद्रहार मॅडम, भूसंपादन अधिकारी रेश्मा माळी, खेड सिन्नर महामार्ग प्रकल्प अधिकारी दिलीप शिंदे, प्रांताधिकारी अजित देशमुख, जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, युवा नेते अतुल बेनके, नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, संभाजी ब्रिगेडचे रमेश अण्णा हंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अशोक घोडके आदी उपस्थित होते. खरं तर 15 तारखेला होणारे हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही, उलट उपस्थित शेतकरी आणि लोकनेत्यांनी अधिकारी वर्गाला चांगलंच फायल्यावर घेतलं. जसं त्यांनी एक चांगला मुद्दा त्यांनी प्रस्तुत केला की एखाद्या शेतकऱ्याला इथं जमीन रेट एवढा आहे किंवा एवढा कमी का. आता ही जी प्रोसेस आहे, आपण जसं म्हणतो आपण एका सिस्टीम मध्ये काम करत आहोत. जसं एखादं ठरवून दिलंय बेदुरे 4 होतात, बरोबर आहे की नाही? त्यांनी जसं सांगितलं बेदुरे सगळीकडे का होत आहे, तशी एक सिस्टीम आहे आपली. तुमचं जे काय शेजारी शहर तुमचं नाम आहे साठीची तुम्ही मीटिंग बोलवली प्रशासनाने. तुम्ही जेवढे बाधित शेतकरी आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही कॉल केला होता का? तुम्ही चार इथं किती बाधित शेतकरी राहता? तुम्ही जर सगळ्यांना कॉल केला असता तर आपल्याला ग्राउंड मीटिंग घ्यायला लागली असती. चोरून मीटिंग घ्यायची गरज काय तुम्हाला? तुम्हाला जर काही शेतकऱ्यांचा कळवळा येणार तर तुम्ही पेपरला द्यायचे ना. हायवेचे शेतकरी बाधित कोण आहे त्याने इथं या मीटिंग प्रश्न मांडा. आणि जर तुम्हाला भूसंपादनाचा विषय घ्यायचा आहे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही पत्र पाठवा आणि 2 दिवसात मीटिंग लावा. त्यावेळेला तुम्हाला खऱ्या समस्या कळतील. रोड झालेला आहे, अर्धवट केलेला रोड, राहिलेला रोड आम्हाला पूर्ण पाहिजे. भूसंपादनाचा विषय येतो कुठे? भूसंपादनाचा संबंध काय? आम्ही एनएचा किंवा टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसला जातो. या ठिकाणी काय होतंय की तुम्ही आमच्यावरती प्रभाव क्षेत्र म्हणून बोजवला होता. प्रभाव क्षेत्रामध्ये आम्हाला नॅशनल हायवेच्या टीपीला किंवा एवढे पैसे भरायला लागतात. समजा एवढे पैसे तुम्ही प्रभाव क्षेत्रामधून घेता तर मग त्या शेतकऱ्याला देताना तुम्ही का कमी देता? आमच्याकडनं पैसे यायला तुम्हाला लेट झाले तर तुम्ही दंड लावता, बरोबर आहे? तुम्ही काय करता, आमच्याकडनं पार लाईट बिल जरी कमी वेळेत नाही भरलं गेलं तरी तुम्ही दंड लावता. तुम्ही आज हे काम लेट केलेलं आहे याच्यासाठी तुम्ही लोकांना दंड देणार आहात का? देत ना दंड. टोल तुम्ही टोल घेताय तुम्ही देणार आहात का? याला जबाबदार आहे का नाही कोणी? आमच्याकडनं लेट झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पकडता आमचे कान. तुमच्याकडनं लेट झाल्यानंतर जबाबदार कोण आहे सांगा तुम्ही? या सगळ्या गोष्टीला काय आहे का नाही? आज समजा शेतकऱ्याचे पैसे वेळेत गेले नाही, त्याच्या 4 वर्षापासून तुम्ही रस्ता अर्धवट पद्धतीने अक्वायर केलाय, जागा अक्वायर केली, त्याचा शेतीचं नुकसान पडतंय उत्पन्न, त्याला कोण जबाबदार आहे? त्या बिचाराला एखाद्या टोमॅटो मध्ये 5 लाख मिळाले असते, आज तुमच्याकडनं रुपया पण मिळत नाहीये. 5 लाखाच्या त्याने डिपॉझिट केलं असतं तर 5 वर्षामध्ये काही काही वेळा 5-7 झाले असते. आज तुम्ही देणार का त्या प्रमाणामध्ये पैसे? करताय का तुम्ही त्याची तजवीज काही? ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला जबाबदार आम्ही कोणाला जबाबदार झालायचं मॅडम सांगा तुम्ही, उत्तर द्या. ह्या सगळ्या गोष्टीला कोणाला जबाबदार पकडायचं? हे जे काही नुकसान झाले, ज्या अडचणी येत आहेत, ज्या समस्या आहेत, याला पहिलं मला तुमच्यापैकी शासनापैकी कोणतरी उत्तर द्या का ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत
किंवा हे अधिकारी जबाबदार आहेत. मग तिथून पुढे पुढची मिटिंग आम्ही नव्हतो. कारण भूसंपादनाचा विषय आहे हे आम्हाला कल्पना नव्हतं. नंतर आम्हाला कळवलं की लोकांचे भूसंपादनाचे विषय आहेत आणि आज 10:30 मिटिंग ठेवलेली, आपण या. त्या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहे. भूसंपादनाचे लोकांचे काही विषय आहेत आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रांत आणि तहसीलदार आहेत. प्रांतांनी आम्हाला हे कळवलं की त्यांचे काही भूसंपादनाचे विषय आहेत, त्याप्रमाणे 10:30 मिटिंग त्यांनी बोलवलं आणि इथे त्यांनी लोकांना आणि हे जे आहेत आपण जे निवेदन वगैरे दिलेलं आहे त्या अनुषंगाने कळवलं. त्याप्रमाणे भूसंपादनाचे विषय असतील, जे काही असतील लोकांचे, ज्यांचे ज्यांचे असतील ते येतील, त्या अनुषंगाने आम्ही आलेलो आहोत. आमच्याकडे की भूसंपादनाचा ह्याचा विषय आहे की आम्ही हे बघा, समजा इन्क्वायरी करायची आहे तर आमच्याकडे गट नंबर आणि खातेदारांची यादी असती, त्यानुसार आम्ही नोटीस पाठवतो जेव्हा आम्ही इन्क्वायरी करतो. परंतु हा इन्क्वायरीचा विषय नव्हता, हा तुमचं जे टोल नाका बंद करायचं आहे ते आंदोलनाचा विषय होता. त्यामुळे कुणाला बोलवायचा असा विषय नव्हता. आंदोलन आपण लोकांनी पुकारलेलं होतं. ऐकून घ्या, मध्ये बोलायचं असेल तर मी शांत बसते, मग तुम्ही बोला. भूसंपादनाचा विषय आहे असं म्हटल्यावर 10:30 मीटिंग आहे म्हणून आम्ही दोघी आलेलो आहे. माझा चार्ज मॅडमनी घेतलेला आहे. मी समन्वय म्हणून सगळ्या भूसंपादन अधिकाऱ्यांचा समन्वय मधून आणि मी आत्ताच नुकत्याच मॅडम आलेल्या म्हणून आम्ही आलेलो आहे. दोन चारचे प्रश्न यांनी उपस्थित केले की अख्ख्या रोडला एकसारखी रेट द्या. जे गव्हर्नमेंटचे नियम आहेत, प्रत्येक गावाला रेडी रेकनर आहे. गव्हर्नमेंटचे जे रेडी रेकनर आहे त्याप्रमाणे प्रत्येक गावाला एक पर्टिक्युलर रेट दिलेला आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्या नियमानुसार जे व्हॅल्युएशन आहे, रेडी रेकनर हा मला आधार, आणि त्या गावात जे झालेले आहे व्हॅल्युएशन किंवा ज्या गावात जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत त्या अनुषंगाने आम्हाला अवॉर्ड करावा लागतो. त्याच्या बाहेर मला जाता येत नाही, हा नियम आहे. दुसरा प्रश्न होता, आम्हाला जे वाटलं की काही गावाचे जे कोर्टात पैसे गेलेले होते, कोर्टाने सहजासहजी किंवा असं लगेच पैसे आले अशा तर भाग नाही. आम्हीच इनिशिएटिव्ह घेऊन कोर्टाला आम्ही विनंती केली, त्याच्यामध्ये आम्हीच आर्ग्युमेंट केले की असंच आहे, हे पैसे आमच्याकडे परत करा. कारण ज्यांची जमीन गेलेली आहे तेवढेच येणार, ज्याचे जे जसे तुम्ही सांगितले वहिवाटीनुसार जो मागे आहे तो काही कोर्टासमोर येणार नाही आणि कोर्टासमोर त्या गटातले सगळेजण गेल्याशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता. कोर्टाने आमचं आर्ग्युमेंट ऐकून घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांनी ऑर्डर करून हे सगळी रक्कम आणि जे केसेस आहेत परत केले की ज्यांची हरकती असतील ते परत सुनावणी घ्या आणि त्या अनुषंगाने पेमेंट करा. त्याच्यामध्ये सुद्धा पेमेंट परत करताना काही थोड्या अडचणी आहेत. ज्यांचे पैसे परत आले त्यांचे आम्ही नोटिसेस विदिन 10 days आम्ही काढतो. 10 दिवसाचे म्हणजे आमची नोटीस, आम्ही जरी इकडे आलोय तरी आमची नोटीस काढण्याची कारवाई सुरू आहे. ते नोटीस आम्ही झाल्यानंतर लगेच तुम्हाला करून 10 दिवसानंतर पेमेंटची कारवाई सुरू जे जसं आहे मी तसं सांगते आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जरी म्हटलं की अख्ख्या रोडला तुम्ही एक रेट द्या तो माझा अधिकार नाही. जे कोर्टाकडून पैसे आलेले त्याचे पेमेंट देण्याची आम्ही कारवाई करतो. कारण मागच्या जेव्हा निशाची मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी तो विषय काढला होता की कोर्टात गेलेले आहेत पैसे त्यामुळे काम रखडलं आहे असं आमदार साहेबांच्या मिटिंगमध्ये झालेलं होतं. त्यामुळे आम्ही ते क्लिअर करायला आलो कारण त्याच्यामध्ये आम्हाला खूप वर्कआउट करायला लागलेलं आहे. फेरफार सगळं तुमच्याकडे आहे, तुम्हाला रेट सुद्धा माहित आहे, पण तुमच्याकडनंच विलंब झालेला आहे. मी मगाशी सांगितलं की तुम्ही लोकांना विचारलं होता तुमच्याकडे सगळं आहे आणि 15 तारखेचं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आपण इथं मिटिंग ठेवलेली. हा मुद्दा पहिला क्लिअर करून घ्या. आणि हायर ऑथॉरिटीने मी पहिला प्रश्न विचारला होता की ह्या कॉन्ट्रॅक्टची तारीख सुरुवातीची काय आणि शेवटची मुदत काय, त्याच्यावर कोणती एजन्सी नेमलेली आहे. एजन्सीने सब एजन्सी दिलेली आहे. मॉन्टो कार्लोला संगमनेरमध्ये काहीतरी 3.5-4 कोटीचा दंड झालेला आहे ते पण तुम्ही सांगितले. नंतर याच्यानंतर कोणतरी माशे कोणतरी कंपनी नोंदली होती, आपलं सांगतो मी तुम्हाला, बोलायची आम्ही गरज नाही. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्रास झालाय. ही जबाबदारी फक्त हायवे अथॉरिटीची आहे. हायवे अथॉरिटीला जमीन मोकळी करून द्यायचं काम आपल्या डिपार्टमेंटचं आहे. याच्यामध्ये आम्ही मेलो तो बोर्डा जो रडला, मॅडम रोज आम्हाला तोच उद्योग करायला लागतो. ॲम्ब्युलन्स काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांना झाटायला लागतं. त्याच्याविषयी शासनाला काही घेणं देणं नाही. हे शासन पूर्ण दगडासारखं आहे हे आम्ही या ठिकाणी सांगतो. तुम्हाला कोणताही प्रकार काही बोललं तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही कागदाच्या चौकटीत फक्त आम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. तुम्हाला जर त्या रोडच्या संदर्भात बोलायचं असेल तर यांना सांगून द्या. त्याची मुदत संपली का नाही, संपली साहेब कामाची मुदत संपलेली आहे.
मुदत संपली काम पूर्ण हे बाकीचा विषयच नाही भूसंपादन सुद्धा झालेलं नाही मुदत संपली सुद्धा जी आमच्यावर हरकत आम्हालाच कळत नाही आमची हरकत आली ती पहिला आधी फाईल द्यायच्या वेळेस त्यांना माहीत असतं तुझ्यावर हरकत आली आमची फाईल सबमिट नाही त्याच्या आधीच हरकत सांगून मोकळे होतात आज किती वेळा 10-20 हजार रुपये मागितलेत ऑफिसमध्ये तुमचे संबंधित क्लार्क सुद्धा इथे त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे आज का 10,000 रुपये द्यायचेत नाव घेऊन सांगतो दौड मॅडमला 10,000 रुपये द्यायचेत हे माझ्याकडे आज रेकॉर्डिंग आहे तुम्ही म्हणत असाल तर आत्ता मी लगेच रेकॉर्डिंग ऐकवतो तुम्ही सांगायचं कारण त्या दौड मॅडम एक मिनिट थांबा मॅडम अक्षरशः डोळ्यात पाणी येते ऑफिसमध्ये असताना हे लोक बोलायला बोलायची तसदी सुद्धा घेत नाही त्याच्याविषयी कसं बोलायचं काही काहीच पद्धत नाही प्लस गेलं किमान तुम्ही समोरची फाईल सबमिट व्हायची आहातच तुम्ही तुझी तक्रार आलेली ही तू म्हणजे आमचे जे सातबारे आम्हाला सुद्धा आमची कागदपत्र फाईल लावायला 2-2 महिने लागतात आणि हे एका मिनिटात तिथं येऊन सांगतात तुझी तक्रार आलेली तुमचं अवघड आहे पैसेच निघणार नाही हा हे काय पद्धत आहे अहो मॅडम भाषा मारायची वेळ आली तिथे मॅडम दौड मॅडमने आम्हाला 50 वेळा असं प्रत्येक शेतकरी सांगेल त्या दौड मॅडमने सहकार्य केलं किंवा नाही एका शेतकऱ्याने जरी सांगितलं ना मॅडम तर अख्खे बायपाचे पैसे सोडून दे एक सुद्धा माणूस म्हणणार नाही की मी दौड मॅडम सहकार्य केलं वागण्याची एक सुद्धा पद्धत बरोबर नाही तुमचा पहिलं मॅडम तुमचे जे क्लार्क होते आधी जे खरंच चांगले होते तुम्ही तशाच पद्धतीचे जे क्लार्क बरा ज्याला काहीच कळत नाही ना 7-12 वाचायला मॅडमला वाचता येतो का बघा त्या 7-12 तिथं आता समोर वाचता येतो का बघा सुरुवातीचे काय असतील अधिकारी मला नाव आठवत नाही आता मॅडम पण जे सुरुवातीला पहिल्या वर्षात जे अधिकारी होते ना त्यांना तुम्ही घ्या दौड मॅडम आधीपासून होत्या पण काहीही सहकार्य नाही लागतो तुमच्या केबिन मध्ये यायला सोपं नाही कलेक्टर लेवलची आहे आम्हाला सुद्धा लाज वाटते डायरेक्ट बारीक सारीक गोष्ट घेऊन तुमच्या मध्ये तुम्ही रेडी रेकनानुसार तुमच्या चौकटीमध्ये हे राहता ज्यावेळेस शेतकऱ्यांना लाईट बिल येतं नारेंगवले तोच रेट आणि तिकडे कांदळीमध्ये तोच रेट मग तो काय ना रेडी रेकनानुसार तुम्ही करत शासनाबरोबर भांडायचं कुणी आमचा जो प्रश्न आहे तो शासनापर्यंत नेणार कोण आम्ही जे काय मांडतो ते तुम्ही त्याच्या ठिकाणी शासनाबरोबर तुम्ही भांडलं पाहिजे तुम्ही माध्यम आहात त्याच्यामध्ये तुम्ही जर आमच्या गोष्टी ऐकून घेत नसाल तर मग आम्ही जायचं कोणाकडं दुसरा मुद्दा मी मागाशी सांगितला आमचा जुन्नर तालुक्याचा एकही शेतकरी पुण्याच्या ऑफिसला जाणार नाही तुमचा एक माणूस तुमचा एक अधिकारी या ठिकाणी नारेंगावमध्ये ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये बसल महिन्यातून तुम्ही एक दिवस द्या शेतकऱ्यांना एवढा वेळ नाही की हेलपाटे मारत बसतील आमच्या जमिनी गेल्यात आमचे पैसे अडकलेले आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीमागे हेलपाटे मारायचे हे काही कारण नाही तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही तुम्ही पण शेतकऱ्यातल्या कुटुंबामधले आहात तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे असं समजू नका आमच्या समस्या आहेत त्या तुमच्या समस्या समजून त्या शासनापर्यंत न्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा दुसरा मुद्दा आता हे शेतकरी आहेत यांची 1 गुंठा जमीन गेलेली आहे त्याच्यामध्ये 28 गुंठे अक्विजिशन केलेले यांनी एवढा पत्रव्यवहार करून सुद्धा आजपर्यंत त्यांचं ते काम झालेलं आहे शुल्लक गोष्टी का त्या होत नाहीये हे काम साधं आहे की नाही मॅडम याच्यासाठी कोर्टात जायचंय बरेचसे असे शेतकरी माझी स्वतःची जमीन गेलेली होती त्या ठिकाणी 4 गुंठे गेली मी प्रत्यक्षात मोजणी केली प्रायव्हेट मोजणी आणली साहेब त्याच्यामध्ये फक्त 2 गुंठे जमीन गेली होती अक्विजिशन केलं 4 गुंठ्याचं मला ज्यावेळेस कळतं तर त्यावेळेस मी त्याच्यामध्ये भांडू शकतो मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी परत ती मोजणी केली आणि परत 7-12 बदल केला ही कुठली पद्धत तुमची अक्विजिशनची तुम्ही एकदम कागदामध्ये काम करता कायद्याच्या चौकटीत काम करता आणि शेतकऱ्यांना फसवणूक करता तुम्ही ज्या ठिकाणी 2 गुंठ्याचं अक्विजिशन खरंच होतं प्रत्यक्षात आणि तुम्ही त्या ठिकाणी 4 गुंठे 7-12 कट करताय त्या शेतकऱ्याला नुकसान आहे ना आज 4-5 लाख रुपये हायवेला भावाचा जो गुंठा भाव चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही 40-50 हजार रुपये भाव देत आहे त्याची जमीन कमी झाली तर त्याला नुकसान आहे ना ते त्याचा फायदा काय हा जो मुद्दा आहे हा तो मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये घ्या राहिला प्रश्न रस्त्याचा सर्व संबंधित लोकांना रस्त्यामध्ये जाताना अडचणी खूप आहेत आज इथून निघालं तर पुण्याला जायला 3-4 तास लागतात या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी महत्त्वाच्या सोडवा टोल नाका त्या ठिकाणी बंद करा जोपर्यंत तुम्ही टोल बंद करत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही 18-20 लाख रुपये रोज त्या टोल नाक्यावरती जमा होतात नाही तर त्यातले पैसे तुम्ही काढा शेतकऱ्यांना पैसे वाटून द्या तुम्ही हे पहिलं काहीतरी काम तुम्ही त्याच्यामध्ये करा नाही तर सगळे शेतकरी त्या टोल नाक्यावरती उतरतील बाकीचे सगळे बांधव बरोबर आहेत टोल नाका इथून पुढे चालू होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या शेतकऱ्यांचे पैसे द्या आणि लोकांच्या समस्या सोडवा एकही शेतकरी तुम्हाला अडवणूक करत नाही माझी जमीन अक्विजिशन झाली नाही तरी मी रस्ता त्या ठिकाणी करून दिलेला आहे
कोणी तुम्हाला अडवणूक करत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करून घेता, परंतु रस्त्याचंही काम झालं पाहिजे आणि टोल नाकाही त्या ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे मिळाले पाहिजे. बाहेर खाली आले गावात पाणी पोहोचवर्गीतनं चालू केलं की पाईपलाईन रस्त्याच्या कडेने घेतली. ज्यावेळेस आपलं ऍक्टिव्ह इशू झालं त्यावेळेस ती पाईपलाईन तुमच्या रस्त्यात आली. तुमच्या अधिकाऱ्यांची जी पाईपलाईन आम्ही दुरुस्त करून देतो, तुम्हाला जोडून देतो असं म्हणून गेले 3 वर्ष अद्यापर्यंत त्याचं काही केलं नाही. मागच्या वेळेस प्राण साहेब होते त्याही मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं काही असं किती दिवस चालणार. ज्या कंपनीचे जे तुमचे लोक आहेत त्यांनी पी व्ही सी लावून टाकलं 1 फुटावरची लाईन, अद्यापर्यंत एखाद्या गावचं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा पद्धतीने अनाधिकाराने कोणतेही काही न करता अशा पद्धतीने बंद करता येते का, याचं मला उत्तर या ठिकाणी तुम्ही द्या. आता यात कोण काय म्हणणार, हे म्हणणार की पाईपलाईन तुमचे पर्वत कोण विचित्र अधिकारी होते मॅडम जोडगे काय जोडगे काय काय माहिती ते काय म्हटले माहिती का, तुम्ही परवानगी घेतली का होता 72 साल रोड रोड अथॉरिटी कडनं तुम्ही पंचायती म्हणजे ग्रामपंचायतीने परवानगी घेतली होती का? म्हटलं काय आशीर्वाद माणूस आहे 72 सालचा त्यांच्या जन्मतारखेचे पुरावे दाखले काढायचे म्हणजे आता काय काय मिळायचे नाही. अरे पंचायती तो कुठून आणायची हाच मॅडम. याच्यानंतर आमदार साहेबांची इथं 2 मीटिंग झाली, त्या 2 मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं 2 महिन्यात जर आम्ही नाही तुमचं पाणी जोडून दिलं तर आम्ही टोल बंद करू. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, त्याही गोष्टीला 2 वर्ष झाली. मग एखाद्या पंचायतीला आता ते पाणी आम्हाला मिळत नसल्यामुळं पॅट्रॉनचं पाणी म्हणजे केला प्रादेशिकचं पाणी आम्हाला उंबळत वरनं जे येतं ते आम्हाला विकत घ्यावं लागतं. 3 रुपये घन लिटरचं पाणी आज आम्ही 13 रुपये घन लिटरनी पाणी विकत घेतो आणि गावात पाणी पुरवठा करतो. मग हा जो आमचा जो खर्च होतो त्याला जबाबदार कोण? लोकांना पाणी तर पंचायत म्हणून आम्हाला दिलं पाहिजे. मग आम्ही विकतचं पाणी देतो आणि तरी त्या रोड अथॉरिटीला तुमच्या शासनाला कशाची काही किंमतच नाही. परवा प्रांत साहेबांना म्हटलं साहेब तुम्हाला पटतं काय यांचं उत्तर, ते म्हणले चुकीचं बोलत आहे. म्हटलं तुम्ही सांगा ते चुकीचं वाढतंय ते म्हणतात परवानगी घेतली नाही. आता हे करायचं कुणी? आमदार साहेबांकडे 2 मीटिंग झाल्या, ते म्हटले 2 महिन्यात करून देऊ नाही तर आपण टोल बंद करू. आमचं म्हणणं एकच, आता टोल बंद मध्ये आम्ही तर सक्रिय आहे, आम्ही पाठिंबा दिलेला आहे, आम्ही टोलही बंद करणार आहोत तो काय भाग नाही. पण या सगळे इथं जेवढे जमले त्या सगळ्यांचं म्हणणं एक का तुम्हाला जिथं जिथं रस्ते व्हायचे तिथं अडचण तुम्ही केली का? नाही केली. मग तुम्ही रस्ते का नाही केले? ठीक आहे भाऊ आमच्या पिंपोर्डीची अडचण आहे, इथं अडचण आहे, इथे तिकडे काय अडचण करा ना तुम्ही कुठतरी रस्ता करा, खेळचं घाट करायला काय अडचण आहे? 3-3 साडे 3-3 तास लागतात प्रत्येक ठिकाणी. आपण नाव्यासारखं थोडा थोडा साबण लावून ठेवला काय त्यात मला सांगा चालक वाढला उभे साहित्य भरावच नाही काय अडचण आहे भराव करायला? फूल करायला तुम्हाला ऍक्विजिशन मिळालं का? फूल तयार होतो आणि साहित्य रस्ता करता येत नाही. मग ही कंपनी आहे ना का ही काम करीत नाही, नुसतं छपाई. जेव्हा एक मुद्दा आहे मॅडम टोल बंद करा, रस्त्याचं काम झाल्याशिवाय आमचे पैसे लेट द्या. इतके दिवस आमचे गेले आमची पण जोपर्यंत हे रस्ता करत नाही मॅडम, जोपर्यंत रस्ता करीत नाही एक तर तुम्ही स्वतःहून टोल बंद करा, नाही तर 15 तारखेला आम्ही करणार आहे यांना कुठेही रस्त्याला कुणी अडचण दिसली नाही. आणि त्यामुळं हे जे धंदे चालले ना यांचा धंदा बंद झाल्याशिवाय येणार नाही. ह्या सगळ्या जे नॅशनल हायवे अथॉरिटी आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे टोल गोळा करणारे लोक आहेत त्यांनी परवा इथं सगळं असा दोषारोप केलेला आहे की हे सगळं ऍक्विजिशनमुळं आणि याच्यामुळं हा प्रश्न अस्तित्वात राहिला आहे. मी त्या दिवशी पण सांगितलं तहसीलदार इथं आहेत कोरड साहेब, मी सांगितलं तुम्ही यांच्यावर दोषारोप करता हे चुकीचं आहे. नारंगवाचं उदाहरण आता स्पष्ट झालेलं आहे की सगळं ऍक्विजिशन सगळ्या लोकांनी पैसे न घेता सुद्धा जागा दिल्यात
तीन तीन वर्ष आले त्याच्यामध्ये स्लॅब टाकून ठेवत, मग रस्ता का होत नाही? किंवा आता साळकवाडीच्या तिथला तो दोन उभे तिथं म्हणजे टोल पासून 500 फुटावर रस्ता का होत नाही? म्हणजे आपल्याला जे बोलवलं ते काही चुकीचं नाही, पण यांनी सगळ्यांनी दोष आपल्यावर ठेवला आहे मॅडम, म्हणजे प्रशासनावर ठेवला आहे. त्या हिशोबाने मी क्लिअर केलं होतं की प्रशासनाच्यात काय दोष आहे. पैसे नाही मिळाले नाही मिळाले त्याचे वैयक्तिक आहेत, भाग आहे. तुम्ही म्हटलं वैयक्तिक बोला, वैयक्तिक बोला, वैयक्तिक काय? आम्ही टोल बंदचे हात दिल्यामुळं तुम्ही सगळे जागे झाले ना, आता परत या विषय घेतला आहे. तेव्हा त्यांची काही चुकून आहे प्रांतांतर सगळं मी बोलवलं तुम्हाला, तुम्हाला उलट बळीचा बाकरा केला. ते आमचं तर म्हणणं आहे की शासन आहे, तुम्ही शासनाने त्यांना आदेश काढा ना टोल. तुम्ही त्यांचा टोल जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काम कशाला करतील? त्यांचा इन्कम रोज 6 कोटी महिन्याला चालू आहे, त्यांना काय गरज पडली? तोंड दाबा म्हणजे नागू म्हणजे नागाव आहे तोंड उघडत. एवढीच माझी विनंती आहे. जिल्ह्याने कृषीचे प्रश्न जे होते जे कोर्टात गेले होते, जे सर्व मॅडमच्या हातातून सुद्धा जे बाहेर गेले होते, त्या गोष्टींमुळे कॉन्ट्रॅक्टरने सगळं काम बंद केलं होतं. आता त्याला सुद्धा आपण एक्सपिडाईट करतोय. आज त्या संदर्भात मीटिंग चालू आहे, ठीक आहे. पण तुम्ही जे म्हणता रोड व्हायला पाहिजे हे 100% आहे, पण याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा ज्या काही गोष्टी सांगतात की व्हॅल्युएशन पाहिजे किंवा सेम व्हॅल्यू पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे मुद्दे मला लक्षात आले. जे काही हे इश्यूज आहेत आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि प्रोजेक्ट डायरेक्टरकडे, हे इंजिनियर आहेत, हे सगळे इश्यूज तुम्हाला सांगू शकणार नाही. आणि आपण त्यांना तुम्ही सांगा तुम्ही सांगा असं म्हणून काय उपयोग नाही. तसं बघायला गेलं तर मीटिंग मधले जे मुद्दे आले ते या दोन मॅडमच्या लक्षात आलेले आहे. आपलं भांडण आहे मॅडमचे नाही, ते ज्या पोस्ट वर बसले त्या पोस्टची भांडण आहे. आपली खुर्ची बरोबर भांडण आहे. आता टोल बंदच आंदोलनच आपण हाक पुकारले, सगळ्यांचे प्रश्न काय ते इथंही चर्चा झाली, त्यांनी ऐकले, त्यांना पुण्याहून इकडे यायला किती वेळ लागलाय ते त्यांना माहिती आहे, ते सांगतील आपण. पण टोल बंदच आंदोलन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी बाधित शेतकरी यांच्याबरोबर कलेक्टर साहेबांनी मीटिंग लावायची ठरवली की नेमकी आपलं म्हणणं काय काय. आपण लीगल पत्रव्यवहार केलेला आहे, पोलीस स्टेशनला दिलं, नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीला दिलं आणि कलेक्टर साहेबांना दिलं, म्हणजे महसूल विभागाला, कलेक्टर साहेब म्हणजे तहसीलदार, त्यांना दिल्यानंतर त्यांनी एक समन्वयाची बैठक लावली. मॅडम मागची बैठक ज्या इथं झाली तेव्हा हाच सगळा प्रश्न समोर आला होता. आता एक छोटा प्रश्न आहे, हे जे धनंजय काळे उभे आहे त्यांचा पाईपलाईनचा विषय, हा गेल्या 3 वर्षापासून राखडलेला आहे. इथं सगळ्यांनी असं सांगितलं की ओनली बिकॉज ऑफ लँड एक्विजिशन ऑथॉरिटी भूसंपादनाच्या कलेक्टरच्या एक गलथान कारभारामुळे याची पाईपलाईन राखडलेली आहे असं ते जोडगेंनी सांगितलं. आणि मग नंतर यांच्या वारंवार मीटिंग होऊन इथले आमदार जर तिथे येत असतील सगळे एवढे सिरियस नोट्सवर होत होते, पालकमंत्र्यांची बैठक झाली तरी सुद्धा असं होतं असतं आणि लँड एक्विजिशनचा दोष प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी मागच्या मीटिंग मध्ये ठेवला. म्हणून प्राण साहेबांनी एक टॉल पुढे राखलं की आपण लँड एक्विजिशनच्या ऑफिसर बरोबर पाठवलं. आता तुमच्यावर भांडायचं म्हणजे तुम्ही आता 9 वे अधिकारीच आहे. जेव्हा हायवे चालू झाला त्या हायवे पासून भूसंपादनाचा 9वा अधिकारी रेशमे मॅडम इथे आले. आता चंद्रकांत मॅडमनी कालावधी चांगलं काम केलं, पण त्यांना किती कालावधी भेटला? 4 महिने. पण आम्ही माणसं आहेत, तुम्ही माणसं आहेत, आमच्या सगळ्यांच्या भावना तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. भावना अत्यंत तीव्र आहे. माझा थेट आरोप असा आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि पॉलिटिकल विलच्या अभावी या सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून लोकांना विश्वासात घेऊन हा हायवे आजपर्यंत पूर्ण होताना पाहिला पाहिजे, तो आजपर्यंत होत नाही. आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, त्याच्या माध्यमातून कसं पुढे जायचंय ते ठरलं, त्याच्यामध्ये काय झालं काय नाही मला माहीत नाही. पण तिसरा ठेकेदार जेव्हा वेळ मात्र इथं नियुक्ती करण्यात आला तो का पळून गेला हे जेव्हा ठेकेदार सांगते, वेळ मात्र काय पळून जाणार आहे? एवढा मोठा ठेकेदार आहे, एवढा ताकदीचा माणूस आहे,
एवढ्या सगळ्या गोष्टी तो पळून जाणारा माणूस अजिबात नाही. तो का पळून गेला जेव्हा मागच्या वेळेस थोडके साहेबांना विचारलं ते म्हणजे सगळ्या गोष्टी बाहेर सांगायच्या रस्त्यात. काही गोष्टी अशा आहेत की रस्ता झाला याचे व्हावा याच्याकडे ते बघणारच नाही. आमचा दोष वैयक्तिक तुम्हाला चंद्रकांत मॅडम किंवा रेश्मी मॅडम यांना नाहीच आहे, पण भूसंपादन इज ॲट फॉल्ट असं मागच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. पण भूसंपादन इज ॲट फॉल्ट असं काही ठिकाणी येतं कधीच असू शकतं, पण जिथं जिथं भूसंपादनाचे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तिथं रस्ता का नाही हो. बरं, जे काम नाही झालं त्याचे टोल तुम्ही वसूल करतात. कंटेनरची वाहतूक या फोरलेनमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या घाटमध्ये रोज एक कंटेनर बंद पडणारा अनुभव होणार. इकडून जाम तिकडून जाम, ते क्रेन वगैरे येतील तेव्हा तो निघणार. रोजची ही बोंब बोंब आहे. म्हणून लोकांनी यांच्या हितासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही एकदम पक्क ठरवलेलं आहे. आमची रिक्वेस्ट तुम्हाला एवढीच आहे, शेवटी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहेत, तुम्ही सोमोटो हा टोल बंद केलाच पाहिजे. टोल बंद करू किंवा नाही करू, 15 तारखेला आम्ही तिथे येणार आहे. तो टोल बंद करणार आहे. पोलीस ऑफिसर्स पण इथे आहेत. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, आज पण सांगतो की शांततेच्या मार्गाने आम्ही शांततेप्रिय लोक आहोत. शांततेच्या मार्गाने आम्ही टोल बिल सगळं बंदच करणार आहे. नॅशनल हायवेच्या अथॉरिटी पण त्या संबंध जो काय एजन्सी असेल टोल कलेक्ट करणार नाही, त्यांना पण ते कळावं की तुमचं ते कम्प्युटर बिम्प्युटर सगळे गाबड सगळे ते केबिन मधून बाहेर काढा. आम्ही रस्ता पूर्ण होऊस पर्यंत हा टोल चालू होऊन देणार नाही. विषय असा आहे, आपल्याला लोकांच्या तो हायवे पूर्ण झाला पाहिजे. जुन्नरसाठी टोल माफ आहे नाही माफ तो भाग नाही आपल्याला, पण हायवे झाला पाहिजे. त्याच्यासाठी अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. जर यांचा टोल बंद झाला ते सगळे बरोबर पळतील आणि नीट सगळं करून घेतील, मग शासन पण सिरियस होईल. शासन सिरियस झाल्यावर हे सगळ्या गोष्टी होतील. शेवटी टोल बंद झालं काय शासनाला त्यांना पैसे भरणार ना, एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतानी हा रस्ता जेव्हा आपण पूर्ण करण्याच्या मार्गाने आपला जो मार्ग आहे आपल्याला यांचं म्हणजे कोऑर्डिनेशन नाही. कोऑर्डिनेशन ठेवण्याची जबाबदारी कोणाची? कोऑर्डिनेशन ठेवण्याची जबाबदारच मानून जर ते नीट काम करत असेल तर लोकांनी हातात घेतलं पाहिजे. आणि म्हणून 15 तारखेला टोल बंद करायचा आहे. संबंधित हायवेच्या रिलेटेड जे जे लोक आहेत, महसूल विभाग आहेत, पोलीस स्टेशन आहेत, यांनी पण तो निरोप कळावा. आणि सुमोटो टोल सुमोटो म्हणजे स्वतःहून त्यांनी टोल बंद करून टाकायचे. बंद जरी केला 2-3 JCB आणून जरी कामाची सुरुवात तुम्ही करायला सांगितली की आता केलं आम्ही तुम्ही येणं करू, अजिबात आम्ही ऐकणार नाही. हायवे हळेबडा बायपास, पिंपोडीचे 2 पूल, नारेगाव बायपास, कळंब, मंचर आणि खेळचा घाट हा पूर्ण झाल्याशिवाय चालू करू नये, टोल चालू करू नये. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने टोल बंद करणार आहोत. कायद्याचा बडका दाखवा नाही तर काही घर आमची कुठल्याही धरण्याची तयारी आता. पण इतके वाईट वाईट घटना घडलेल्या आहेत. या आमचा जो मुकेश बोलला तो त्यांनी किती पेशंट केले, ट्रॅफिक मुळे पेशंट खाला झाल्यामुळे तो बरा झाला. तो अकबर पठाण ऍम्ब्युलन्स वाला आहे, त्याचे किती असे अनुभव आहे. अहो 2 लेडीजचे डिलिव्हरी गाड्या झाल्या खेडच्या घाटात, याला कोण जबाबदार आहे? बाळ जगणंही ठीक आहे, पण त्या डिलिव्हरी जर गाडीत होणार असेल त्याच्या नंतरची क्वालिटी ऑफ लाईफ त्याला थोडस हॅम्पर झालं तर पुढं काय? या गोष्टी सिरियसली आपण घेतल्या पाहिजे. बरं, 70% हायवे पूर्ण झाला असं म्हणतात, पण 70% हायवेचा हेतू सत्य झालाय का? बरं, तो नारेगावला जाम व्हायचा, मंचरला जाम व्हायचा, कळंबला व्हायचा, खेडला व्हायचा, खेडच्या घाटात तो मोकळा झालाय का? मग मधल्या पिपाने करून काय असतोय? जो मेन जिथे ट्रॅफिक जाम होतोय तेच होत नाहीये. जिथे जिथे अडचणी ते होत नाही ना. उलट वाहतूक अजून वाढलेली आहे. ज्या पूर्वीच्या रोडला कंटेनर या हायवेला सक्षमतेने चालू शकत नाही ते कंटेनर बंद होते, त्या कंटेनरची वाहतूक पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे हायवे झाल्यामुळं. आणि त्याच्यामुळे जॉबिंग होतं, लॉगिंग होतं, ते कशाला काय कुणी काय पैसे भरायचं काय कारण आहे? एवढा त्रास सहन करायचा, परत पैसे भरायचं, पुढे जायचं. आणि संगमनेरचा टोल आहे तो घ्या ना. या आळेपाट्याच्या इकडे टोल नाका जो आहे हा हायवे पूर्ण झाल्याशिवाय आमची तर मागणी हीच आहे की आळेपाट्याच्या पुढे ते पोटा खिंडे तो टोल गेला पाहिजे. आता ते एवढं मोठं पाऊल आता काय होईल का मला माहित नाही. मी आलो मी बघतो काय करायचं. पण आता तुर्तास हा टोल नाका आम्ही चालू होऊन देणार नाही.
तुमचे समस्या लवकर सुटणार नाही हे आत्ताच्या मीटिंगच्या सारामध्ये आपल्याला सगळ्याला दिसून येत आहे. तुम्ही चांगले अधिकारी आहात, आजपर्यंत काम चांगले केले. आमच्या त्या 2 लेकरांना मॅडमचा अनुभव 6 महिन्याचा चांगला आला पण ते निघून गेल्या. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगणे आता प्रांतांच्या किंवा कलेक्टर साहेबांच्या मुळे आपण या कोऑर्डिनेशनची मीटिंग मागची झाली. मागच्या मीटिंगमध्ये भूसंपादनाच्या विषयी त्यांनी अत्यंत सिरियस आरोप सगळ्या मंडळींवर केला आणि आजपर्यंत तुमचे जे जे अधिकारी झाले दे आर ॲट फॉल्ट असं त्यांनी सांगितलं. तुम्ही आता नवीन आहे, तुम्हाला या दाखवते सगळ्या गोष्टीची जाण नसणारे माहिती नसणारे, पण प्रत्येक माणसाने पत्रव्यवहार तुमच्याकडे केलेला आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे. तुम्ही या मीटिंगच्या द्वारे वरती कोणाला कळवायचं ते कळवा. आम्ही 15 तारखेला 2 लाखाला बंदच करणार आहे. इथं ऑफिस पण चालू करायला सांगा शेतकऱ्यांसाठी. लँड एक्विजिशनचं एखाद्या महिन्यातून 1 दिवस ते ठरवा आणि त्याच्या माध्यमातून इथे जे शेतकरी ते करण्याचं तारीख जाहीर करून द्या. 1 महिन्यातली 1 तारीख पत्रकार सभे जाहीर करते. नारायणगावच्या ऑफिस मध्ये माझ्या ऑफिसचे सर्कल ऑफिसर जे आहेत ते येतील. तिथे तुम्हाला जे काही म्हणजे तुम्हाला दर गुरुवारी पाठवते हवा तर किती वेळ पाठवू? 1 महिन्यावर पाठवू? 2 महिने पाठवू? पेमेंटशी रिलेटेड माझी कितीही कामं हॅम्पर होतात. तुम्हाला 2 महिने मी पाठवते. दर गुरुवारी तो माणूस इथे येईल. यापुढे 2 आठवड्यातून 2 दिवस ठेवा मॅडम. एका दिवसात सगळी कामं नाही होणार. सर्कल ऑफिस मध्ये बसतील. त्यांना तुमच्या जे काही अडीअडचणी अर्ज द्यायचे आहेत, पेमेंटचे कागद द्यायचे आहेत ते द्या. आम्ही तिकडे देऊ. ते सगळं चेक करून तुम्हाला डायरेक्टर कोडसकर साहेब येणार होते. प्रोजेक्ट डायरेक्टर इथे नाही आहे. टेक्निकल मॅनेजर जोडगे नाही आहेत. हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांची काय नक्की भूमिका आहे? कारण हायवेबद्दल हे किती सिरियस आहे. यांनी यांची पहिली भूमिका मांडली पाहिजे. कारण यांनी आपल्या लोकांना जे बोलले यांचं उत्तर काय नक्की यांना आपण कळू द्या ना. हायवेच्या अधिकाऱ्यांनी तर बोललं पाहिजे. तुमची भूमिका काय मांडा पाहिजे. सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की तुमची रोडला अडचण नाही आहे. रोड करावं अशी तुमची मागणी आहे. जे काही पैशाचा विषय होता ते कोटा केलेले ते सुद्धा परत आलेले. आम्ही 10 दिवसात नोटीस काढतो ते सांगितलेलं. बाकीचा जो मुद्दा आहे ते आम्ही कलेक्टर साहेबांना आज जाऊन आम्ही सांगतो. एक आम्ही आमची आणि नॅशनल हायवेची मीटिंग बोलवतो. जे काही रस्ता जे सुरू करण्यात तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारताय तेच प्रश्न आम्ही त्यांना विचारतो की कधी ते सुरू होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही तिथे एक मीटिंग घेऊन हे करतो. कारण आता तुम्ही किती पण विचारला तर ज्या गोष्टी जी उत्तरं माझ्याकडे नाही ते तुम्हाला देता येणार नाही. मी फक्त भूसंपादन बद्दल आणि पेमेंट बद्दलच. संबंधित कंपनी आणि शासनाकडनं बाकी टोल सुरू झालेला आहे. अनेक वेळा आश्वासन मिळत होती म्हणून जनता जनार्दन आहे ती या सगळ्या लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवून बघ्याची भूमिका घेत होती किंवा त्यांच्याकडनं आशावादीला तरी पाहत होती. याच्यामध्ये आता कशा कसरती केल्या? शाब्दिक कसरती कागदावर जसा साखरचा तोंड उठान पुढे आंतर तेच ठेवलंय. फक्त मर्यास हा फाटला आणि बिगर गर्दीच्या ठिकाणी तो केलेला आहे. गर्दीची जाय चौकामध्ये तसाच ठेवला. तशा पद्धतीने इथं यांनी शाब्दिक कसरती करत सिन्नापासून तो दोन इकडं इथपर्यंत दाखवला नाशिक फाट्यापर्यंत आणि 70% काम पूर्ण झालं म्हणून तो आपल्या चाळकवाडीचा अंश त्यांनी चालू केला. आपल्या सगळ्यांची अडचण हीच आहे की जिथं जिथं मोठी नगर शहर आहे पुण्याला जाताना लागतात तिथला बायपास आकाही यांनी केला नाही. आणि मग पर्यायी आपल्याला गर्दी अपघात या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आतापर्यंत लोकप्रतिनिधी हे सगळं सुरळीत करतील अशा पद्धतीच्या आशेवर आपण आतापर्यंत राहिलो. या आपल्या विभागाच्या खासदारांशी माझं एकदा बोलणं या निमित्तानं झालं होतं. ते माझ्या विचाराशी सहमत होते की इथले बायपास झाले पाहिजेत. परंतु कंपनीचे अधिकारी उद्दाम आहे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य मला वाटतं एकदा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या होत्या. खरं तर आता सरकारमध्ये किंवा लोकांचा प्रतिनिधी लोकांना लोकप्रतिनिधींना कदाचित आंदोलन करायला अडचणी येत असतील म्हणून अतुल शेठ तुम्ही या सगळ्या जनता जनार्दनाची अडचण लक्षात घेऊन त्या ठिकाणी हे जे पाऊल उचललंय लक्ष वेधण्याचं ते अत्यंत योग्य अशा पद्धतीचं आहे.
मी अत्यंत नम्रपणाने सांगून दिलो. मधल्या काळामध्ये या देशातले जाते राजे आमच्या सगळ्यांचे नेते, आता ते पवार साहेबांचा दौरा जुन्नर तालुक्यात होता आणि त्यांना पुण्याला जाण्याच्या प्रवासामध्ये घाटात ते 2 तास अडकले होते. एक शब्द साहेब बोलले नाही, साहेब एक शब्दही बोलले नाही. जी जनता जनार्दन अडचण भोगते ती साहेबांनी भोगली. त्याच्यानंतर आम्ही लगेच आंदोलन केलं नाही. कदाचित त्याला मग राजकीय वास आला असता, परंतु साहेबांसारख्याची ही परिस्थिती, साहेबांना इथं अडकायला लागल्यानंतर तरी सध्याचं कार्यरत असणाऱ्या मायबाप शासनाने जर दखल घेतली असती तर आम्हाला तुमच्याबद्दल अधिकचा जास्त आदरभाव त्या ठिकाणी तयार झाला असता. परंतु इथले ठेकेदारी, इथले असलेले प्रतिनिधी, इथले असलेली शासन यंत्रणा या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. म्हणून आजपासणारा हा नमुना 1972 साली 6 ते 8 किलोमीटर दूरवरनं पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या पिंपोंडी गावावरनं आळ्याच्या गावाला पाण्याची योजना जाते, त्यावेळी तुमचा हायवे अवघा 35 फुटाची त्याला रुंदी होती. वास्तविक पहा आता ते जास्त त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या कामाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, परंतु ती गोष्ट आपण टाळलेली आहे. आणि आता अधिकारी काही काही बेमुरमत खोर अधिकारी सांगतात की तुम्ही त्याच्या परवानग्या घेतल्या का पाईपलाईन खोदायच्या. इतकं जर कायदे कानून असेल तर तुम्ही कोणाच्या घरात आला याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि अशा प्रकारच्या परवानग्या या पाईपलाईनच्या संदर्भात किंबहुना शेतीच्या सिंचनासाठी या पूर्व काळात शेतकऱ्यांकडनं घेतल्या गेल्या का, त्या तुम्ही दिल्यात का, तशा पद्धतीची यंत्रणा आहे का? म्हणून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अत्यंत जबाबदारीने तुम्ही काही मुदती त्यांना दिल्या, परंतु त्याच्यात कोणत्या प्रकारचा तोडगा निघाला नाही. आजही तुमच्या सहित आम्ही सगळे जण काही काही आता आमचे या ठिकाणी सामान्य नागरिक त्यांना रडून कोसळते. अम्बुलन्स मध्ये पेशंट नेण्याचं काम पेशंट लगावतात, तिकडनं आम्हाला एखादा प्रेस सेक्शन मधून आणायचं असं नातेवाईक इकडं कासावी झाले असतात, तात्कळत असतात, परंतु त्याच्यामध्ये काही मार्ग निघत नाही. आमची काही शालेय मुलं मुलाखतीच्या निमित्तानं वेळेत त्यांना पुण्याला पोहोचायचं असतं, परंतु या प्रवासाच्या दिरंगाईमुळं अनेक अशा प्रकारच्या गोष्टींना आणि समस्यांना सामोरं जावं लागते. म्हणून आमची मागणी एकच होती, बरं झालं त्या निमित्तानं आंदोलनाची हाक दिल्यानंतर प्रशासन थोडंसं खडबडून जागा झालं. उद्या तुम्हाला कदाचित वरच्या पातळीवर विचारणा झाली तर तुम्ही काय केलं म्हणून तरी दाखवण्यासाठी तुम्ही या छोट्या छोट्या मिटिंगा घेतल्या. आणि म्हणून याच्यामध्ये काही न्यायालय निवाडे असतील, काही इथं भरपाई मिळण्याचे विषय असतील, परंतु ते विषय बहुतांशी मार्गे लागलेले असताना सुद्धा खेडचा घाट, मंचरचा बायपास किंबहुना कळंबचा, मंचरच्या बायपासला सुद्धा एवढी अडचण येत नाही, परंतु कळंबचा बायपास आणि आमचा नारायणगावचा बायपास या गोष्टी अत्यंत त्या ठिकाणी आळेफाट्याचा बायपास आहे, पिंपोर्डीला टोल नाक्याच्या हाकेच्या अंतरावर त्या ठिकाणी काम रखडलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लक्ष जरी घातलं आणि हा एक काम जर मार्गे लागलं तर आम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही शासनाचं सुद्धा अभिनंदन करू. परंतु आज ही जी हाक अतुल शेटने टोल बंद जी दिलेली आहे, हे सारे प्रश्न उद्या कदाचित कोणी म्हणतात ते स्थानिक पातळीवर टोल नाही, परंतु आम्हाला आमचं टोल पेक्षा आम्हाला सगळ्यांना जे जावं लागते, नाशिकडे जाताना 1.5 तासामध्ये आपली गाडी पोहोचते आणि आपला स्वतःच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये जायला बाकी 3 तासाच्या आत आपल्याला जाता येत नाही, हे कोणाला नाकारून चालणार नाही. म्हणून जनता जनार्दनांच्या या अडचणी अनेक प्रकारच्या पेशंटच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, नोकरीवाल्याच्या असतील, मुलाखतीवाल्याच्या असतील, कुणी काही कुणाला मिटिंगला जायचं असेल, कुणाला काही शासकीय कार्यालयात जायचं असेल, प्रत्येकाला या प्रवास जिल्ह्याच्या ठिकाणी करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी येतात तर त्या अडचणी दूर होण्याच्या निमित्तानं या ठिकाणी ही टोलबंदीची आपण हाक दिलेली आहे. तर 15 तारखेला 9 वाजता आपण सगळ्यांनी तिथं यावं आणि शासनाचे आता जे वेगवेगळे विभाग आहेत ते विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे कार्यवाही तर करतील, परंतु मॅडम आपल्याशी संबंधित आहे तुम्ही सांगा तिथं काही शेतकरी जमले, नागरिक जमले, काही पक्ष संघटनेचे पदाधिकारी जमले आणि म्हणून आम्ही हाक दिल्यानंतर या ठिकाणी आमचं नेमकं आता काय दुखणं आहे ते दुखणं आपण तिथं योग्य त्या ठिकाणी मांडावं आणि त्याला या गोष्टीला चालना द्यावी अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडनं खरंतर आम्ही व्यक्त करतो. आणि हा टोल बंदचा जो लढा आहे त्या लढ्याला आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पाठिंबा देऊन एक राष्ट्रीय कर्तव्य या न्यायानं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जागरूक राहून आपली कामं आपले बाकीचे थोडेसे उद्योग व्यक्तिगत असतील ते बाजूला सारून या कामाला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशा प्रकारची सूचना मी आपल्याला करेन. आपण महात्मा गांधींना मानणारे आहोत. देशामध्ये अलीकडचं वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण आता त्या मिटिंगमध्ये आपल्याला बोलायचं नाही,
परंतु महात्मा गांधींनी जो काही अहिंसेचा मार्ग आणि आंदोलनाचा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण निश्चितपणाने जाऊ. धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.